पेक्षा यामधला विषय जो इतिहास आहे त्यामधला तिसरा प्रकार उपयोजित इतिहास. आता या उपयोजित इतिहासामध्ये एनटीएस परीक्षेमध्ये महत्वाचे जे मुद्दे आहेत ते आपण आता पाहूया. त्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे इतिहासाच्या संशोधन पद्धतीची विषयामध्ये असणारी उपयुक्तता. या मुद्द्यावर आधारित परीक्षेमध्ये खूप महत्वाचा प्रश्न येऊ शकतो. त्यामध्ये असणारे जे पॉईंट आहेत ते आपण पाहूया. आता तत्वज्ञान. आता तत्वज्ञान हा जो विषय आहे या विषया संदर्भात विज्ञान आणि सर्वोच्च ज्ञानशाखा आहे यांची जननी मात्र तत्वज्ञानाला मानलं जातं. त्यानंतर दुसरा विषय जर पाहिला विज्ञान, त्या विज्ञान विषया संदर्भात जो उपयुक्तता आहे ती म्हणजे विविध वैज्ञानिक शोध सिद्धांत यांचा कालक्रम आणि त्यामागे असणारी कारण परंपरा शोधण्यासाठी या विज्ञानात इतिहासाचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. त्यानंतर पुढचा भाग जर पाहिला आपण त्यानंतर तंत्रज्ञान. आता तंत्रज्ञान हा जो विषय आहे कृषी औद्योगिक उत्पादन आहे स्थापत्य इत्यादी क्षेत्रांमध्ये होत गेलेला जो बदल आहे त्यामागे तंत्रज्ञानाचा इतिहासामध्ये आपल्याला अभ्यास करावा. त्यानंतर पुढचा विषय उद्योग धंदे आणि व्यापार. त्यानंतर व्यवस्थापन शास्त्र आणि कला. आता कला या विषयामध्ये जर पाहिलं विविध प्रकारच्या ज्या कला आहेत त्यांची अभिव्यक्ती त्यामागे वैचारिक भावनिक आणि सांस्कृतिक परंपरा समजून घेऊन यामागील असणारी कला शैलीचा इतिहास आपल्याला अभ्यासावा लागतो. आणि जर यावरती भाग पाहिला आपण एनटीएस परीक्षेमध्ये खूप महत्वाचा प्रश्न या मुद्द्यावर येऊ शकतो.